शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता भाजी विक्रेता, फळ विक्रेता, किराणा, बेकरी, हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय इत्यादी मध्ये काम करणारे कामगार व मालकांची आता कोरोना टेस्टिंग होणार आहे अशी माहिती तहसीलदार चैताली दराडे यांनी दिलेली आहे। आपली नागपूरची जर इन ऑल आपण कंडिशन पाहिली तर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे। या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी 13 फेब्रुवारीला सर्व तहसीलदार एसडीओ यांची मीटिंग घेतली आणि परत एकदा आपल्याला ॲक्टिव्ह मोडमध्ये येऊन कोरोना संसर्ग कसा नियंत्रित करता येईल याबाबत त्यांनी निर्देश दिले। त्यानुसार आपण आता सर्व जे सुपर स्प्रेडर आहेत म्हणजे भाजीवाले, किराणा दुकानदार, फळवाले, सलूनवाले, हॉटेलवाले ह्या सर्वांचे आपण ज्या मागे ज्याप्रमाणे टेस्टिंग केली होती त्याप्रमाणे सर्वांचे टेस्टिंग आपण आता चालू करत आहोत। त्याच्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे प्रचार आणि प्रसिद्धी। आपण माननीय कलेक्टर साहेबांच्या निर्देशानुसार आपण आता जे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं उल्लंघन करतील अशा यांच्याकरता आपण दंडात्मक कारवाई चालू केलेली आहे आणि त्या दंडात्मक कारवाई संदर्भाने आपण 4 दिवस प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे। यात नगर परिषदचं सहकार्य असून त्यांच्याच्यात रिक्षा लावून नागरिकांत अवेअरनेस करत आहेत।